नमस्कार शिवा स्पेशल फूडमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आज आपण मस्त अशी एक रेसिपी पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल किंवा चॅनेल पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेलायकोनी दाबा म्हणजे येणारा नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत जाईल चला तर मग आजच्या छानशा रेसिपीला सुरुवात करूयात तर आज आपण अगदी चटपटीत अशी मस्त कैरीची चटणी तयार करणार आहोत तर अगदी झटपट होणारी रेसिपी आहे त्याचबरोबर अगदी कमी साहित्यात ही, ही रेसिपी तयार होते अगदी तुम्ही तोंडी लावण्यासाठी किंवा इडली ढोशाबरोबरही ही, ही चटणी खाऊ शकता यासाठी पहा इथे एक मी मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे दाण्याचं कूड घेतलेलं आहे चवीनुसार मीठ घ्यायचे गूळ घेतलेला आहे लाल तिखट आणि कोथिंबीर त्याचबरोबर आपल्याला कैरी घ्यायची आहे तर इथे आपण लाल तिखट वापरून ही चटणी तयार करणार आहोत तुम्ही हिरव्या मिरचीसुद्धा ही चटणी तयार करून घेऊ शकता सुरुवातीला काय करायचं आपल्याला तर कैरीचा आपण डेटाचा भाग काढून घ्यायचा आहे आणि एखाद्या पिलरच्या सह्याने याची साल आपल्याला काढून घ्यायची आहेत हे साल नाही काढलं तरीही चालेल अगदी ताजी कैरी असेल तर याचं साल अजिबात काढू नका तर पहाश्या पद्धतीने हे साल आपण काढून घ्यायचं आहे इथे साल पूर्णपणे काढलेलं आहे यानंतर कैरीचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत मधला कोळीचा भाग मात्र काढून टाकायचा आहे तर ही कांदा घालून केलेली कैरीची के चटणी आपल्याला जास्त करायची नाहीये तर अगदी एक दोन कैऱ्यांचीच करून घ्यायची आहे दोन ते तीन दिवस एअरटाईट डब्यामध्ये ही चटणी फ्रीजमध्ये तुम्ही स्टोर करून ठेवू शकता तर या पद्धतीने पहा आपण कोळीचा भाग काढून घेतलेला आहे यानंतर याच्या आपण छोट्या फोडी करून घ्यायच्या आहेत जेणेकरून मिक्सरमध्ये ते अगदी व्यवस्थित असं वाटलं जाईल तर या पद्धतीने पहा आपण सर्व फोडी इथे तयार करून घेतलेले आहेत यानंतर हे सर्व आपल्याला एखाद्या मिक्सरच्या भांड्यातून वाटून घ्यायचं आहे तर इथे आपण सर्व साहित्य घेतलेलं आहे एक मिक्सरचं भांडंही घेतलेलं आहे यामध्ये आपण कैरीच्या फोडी घालून घ्यायच्या आहेत यामध्येच आपल्याला कोथिंबीरही घालून घ्यायची आहे कोथिंबीर अगदी आपण डेटांसहित वापरलेली आहे एक मध्यम आकाराचा कांदाही यामध्ये वापरलेला आहे कांदा ऑप्शनल आहे नाही वापरला तरीही चालेल चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे इथे मी लाल मिरची पावडर घातलेली आहे तुम्ही हिरवी मिरची वापरू शकता किंवा लाल मिरचीही वापरू शकता दोन ते तीन चमचे आपल्याला दाण्याचं कूड घालून घ्यायचं आहे आणि साधारण तीन ते चार चमचे आपल्याला गुळ घालून घ्यायचा आहे तर गुळामुळे पहा या चटणीला अतिशय छान अशी चव येते तर यानंतर अगदी थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे आणि बारीक अशी चटणी आपल्याला याची वाटून घ्यायची आहे तर या ठिकाणी पहा चटणी आपली वाटलेली आहे मस्त अशी इथे पहा छान चटणी आपली तयार झालेली आहे एकदम बारीक अशी ही चटणी आपण वाटून घेतलेली आहे तर थोडंसं पाणी घातल्यामुळे अगदी व्यवस्थित असं वाटलं जातं तर ही तयार झालेली चटणी आपण एखाद्या बाऊलमध्ये काढून घेऊयात आणि यानंतर ही चटणी तुम्ही अशीच खाऊ शकता किंवा याला छान असा एक तडका मारूनही खाऊ शकता तर इथे मी जिरं आणि मोहरीचा तडका याला घालून घेणार आहे यासाठी पहा आपण एक फोडणी पात्र ठेवलेलं आहे यामध्ये आपण साधारण दोन छोटे चमचे तेल घालून घेतलेलं आहे एक चमचा आपण इथे मोहरी वापरलेली आहे मोहरी छान अशी फुलू द्यायची आहे आणि नंतरच यामध्ये जिरंही घालून घ्यायचं आहे जिर मोहरी छान अशी फुल्ली कि मग याच्यात थोडासा हिंग घालायचा आहे आणि ही फोडणी आपण या चटणीवरती घालून घ्यायची आहे तर इथे आपली ही फोडणी तयार झालेली आहे तर ही खमंग फोडणी आपण चटणीवरती घालून घेऊयात तर फोडणी घातल्यानंतर चटणी एकदा मिक्स करून घ्यायची आहे जर तुम्ही इडली सांबार किंवा आप्पे केले तर त्याबरोबर ही चटणी ही करून घेऊ शकता कांद्याऐवजी तुम्ही थोडंसं खोबरं वापरलं तरीही चटणी अतिशय छान होते तर अशा पद्धतीने पहा कैरीची चौदार चटणी आपण आज तयार करून घेतलेली आहे तर आजची ही कैरीची चटणी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा आजची ही रेसिपी तुम्ही पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद